सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचं एका वाक्यात विश्लेषण करायचं झालं तर झांगडगुत्ता या एका शब्दाने होऊ शकतो. सिंदखेड राजाचे विद्यमान आमदार साहेब आहेत राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे. सध्या ते अजित पवार गटासोबत असले तरी तुतारी की घड्याळ याबाबत त्यांचं तळ्यात मळ्यात सुरू झालंय. राजेंद्र शिंगणे हे नाव जरी स्ट्रॉंग असलं तरी महायुतीत इच्छुकांची डझनभर लाईन असल्याने आपला प्रचार एक दिलाने होईल का याची धाकधूक तर त्यांना आहेच. पण दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे हिला बळ द्यायला सुरुवात केल्याने आमदार साहेबांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या सगळ्यात रविकांत उपकर फॅक्टर कुणाच्या मुळावर उठणार याचंही जाम टेन्शन शिंगणे साहेबांना आलेलं असणार. म्हणूनच या सगळ्या झांगडगुप्त्यामध्ये सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचा आमदार यंदा कोण होतोय? वर्तमान स्थितीबद्दल बोलायचं झालं तर सिंदखेडची जनता कोणत्या चेहऱ्याच्या पाठीशी आमदारकीला ठामपणे उभी राहील त्यातच हे जमिनीवरचे विश्लेषण. हॅलो, मी सेजल आणि तुम्ही पाहताय वार आमदारकीचं. राजेंद्र शिंगणे यांचे वडील भास्करराव शिंगणे यांनी बुलढाण्यात सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. सहकाराचं जाळं जिल्हाभर विणलं. राजेंद्र शिंगणे यांनीही हे जाळं विस्तारत नेत आपला लोकसंपर्क अधिक वाढवला. याच सहकाराच्या बळावर राजेंद्र शिंगणे यांचं राजकारण मतदारसंघात रुजलं, मोठं झालं. विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ते जिल्हा सहकारी बँकावर पकड असल्यामुळे त्यांना सहकारातील जाणते नेते म्हणून आगळी वेगळी ओळख मिळाली. राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा या मतदारसंघाचे शिंगणे प्रतिनिधित्व करतात. पण आपल्या राजकारणाला विधिमंडळापर्यंत घेऊन जाण्याची संधी त्यांना चालून आली ती 1995 साली. ते 1995 मध्ये पहिल्यांदाच अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आणि यानंतर सबकुछ शिंगणे असं सिंदखेड राजाचं समीकरण बनून गेलं. 2014 एक अपवाद वगळता ते सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे अनबिटेबल आमदार राहिलेत. 2009 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र दोन्ही वेळा ते विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणून 10 वर्षाचा अनुभव पाठीशी असताना आरोग्य खाते महसूल खात्याचे राज्यमंत्री पदही त्यांनी सांभाळलेले आहे. तसेच क्रीडा आणि माहिती जनसंपर्क खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. परंतु निवडून येण्याची हमखास गॅरंटी असतानाही 5 वर्षे निवडणुकीपासून अलिप्त राहणारे शिंगणे हे एकमेव नेते असतील. त्यांनी 2014 लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढली नाही, निवडणुकीपासून अलिप्त राहिले. मात्र त्यांनी जिल्ह्यातील राजकारणावर पकड कायम ठेवली. जिल्हा परिषदा पंचायत समितीवर आपले प्रतिनिधी निवडून आणत त्यांनी आपलं वर्चस्व कायम राखलं. त्या 5 वर्षात ते एकाही सरकारी बैठकांना गेले नाहीत. कोणत्याही पदावर नसल्याने जाण्याचे प्रश्नही नव्हते. मात्र मतदारसंघातील संपर्क त्यांनी कधीही कमी होऊ दिले नाही. थोडक्यात काय, शिंगणे किमान सिंदखेड राजा मतदारसंघासाठी तरी वन मॅन आर्मी ठरले. 2019 भाजपा शिवसेनेने ताकद लावूनही आणि मोदी लाट असतानाही शिंगणे सिंदखेड राजातून आरामात निवडून आले. पण शिंगणे यांचं नाव सर्वात जास्त हायलाइट झालं ते पहाटेच्या शपथविधी वेळेस. राजभवनातील या शपथविधीला शिंगणेही उपस्थित होते. या शपथविधीनंतर शिंगणेंनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांना याची माहिती दिली होती. हेच शिंगणे राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही तळ्यात मळ्यात करत जिल्हा बँकेचं कारण देत अजितदादांसोबत महायुतीचा भाग झाले. सध्या शिंगणे हेच स्ट्रॉंग उमेदवार असले तरी महायुतीकडून डझनभर इच्छुक असल्याने शिंगणे सध्या चांगलेच कचटत सापडलेत. ज्या डॉक्टर शिंगणेंना विरोध करण्यासाठी व राजकीय भविष्यासाठी खेडेकर शिंदेच्या शिवसेनेत गेले तेच डॉक्टर शिंगणे अजित पवारांच्या माध्यमातून पुन्हा महायुतीसोबत जोडले गेले. सासूमुळे वाटणी झाली अन सासूच वाटायला आली अशी अवस्था सध्या माजी आमदार डॉक्टर खेडेकरांची झाली. शशिकांत खेडेकर, डॉक्टर सुनील कायंदे, तोताराम कायंदे, डॉक्टर गणेश मांटे, योगेश जाधव, विनोद वाघ अशी भली मोठी लाईन महायुतीकडून सिंदखेड राजाचं मैदान मारण्यासाठी इच्छुक असल्याने सेफ झोन म्हणून डॉक्टर शिंगणे निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरते. नुकतंच अजित पवारांसोबत आपण नाईलाजानं गेलो. मागच्या 2-2.5 वर्षांपासून शरद पवारांशी संबंध तोडले असं काही नाही. आजही मी त्यांना नेता मानतो. असं विधानसभेच्या तोंडावरच शिंगणे यांनी हे स्टेटमेंट करून तुतारी हाती घेण्याचे अप्रत्यक्ष संकेत तर दिलेच. पण त्यासोबतच उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्यांनाही चांगलंच कन्फ्यूज करून सोडलंय. त्यात सध्या तरी शरद पवार गटाकडूनच शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे यांचंही नाव उमेदवारीसाठी फ्रंटला आलंय. उमेदवारीसाठी शरद पवारांची भेट घेऊन
संधी मिळाली तर सोनं करेल असं म्हणून त्यांनी अप्रत्यक्ष काकांच्या विरोधातही दोन हात करण्याची तयारी दाखवली आहे. तरुण पिढीला संधी देण्याच्या शरद पवारांच्या फिल्टरमध्ये गायत्री शिंगणे बसल्या आणि डॉक्टर शिंगणे अजित पवार गटासोबतच राहिले तर काका विरुद्ध पुतणी, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, घड्याळ विरुद्ध तुतारी अशी सर्वात जास्त घासून लढत सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळू शकते. पीक विमा, पीक कर्ज, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आदी मागण्यांसह शरद पवार गटाच्या गायत्री शिंगणे यांनी तहसील कार्यालयावर काढलेला मोर्चा जबरी हिट झाला. बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस कार्याध्यक्ष पदावर असणाऱ्या गायत्री काकांच्या विरोधात उभ्या राहिल्या तर शरद पवारांची ताकद, राष्ट्रवादीचा बेस, मराठा, दलित, मुस्लिम समाजाचा पाठिंबा हे सगळं प्लसमध्ये करून पाहिलं तर शिंगणेंवर स्वतःच्याच घरातून पराभव स्वीकारण्याची वेळ येणाऱ्या विधानसभेला येऊ शकते. आता हे कमी होतं की काय म्हणून रविकांत तुपकर सिंदखेड राजासाठी कशी फिल्डिंग लावतील यावरही इथली बरीचशी समीकरणे अवलंबून आहेत. लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर यांना या मतदारसंघातून 29,000 लीड मिळालाय. यासोबतच निवृत्ती घेतलेले प्रशासकीय अधिकारी दिनेश गीते हे देखील या मतदारसंघातून इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत. मात्र कोणत्या पक्षात प्रवेश करावा याबाबत सगळेच इच्छुक कन्फ्यूज आहेत. कारण जोपर्यंत डॉक्टर शिंगणे यांची भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत इतर इच्छुकांची धाकधूक तर होणारच. डॉक्टर शिंगणे पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले तर तिथेही सगळ्यात आधी त्यांच्याच नावाचा विचार होईल. पण अजित पवार गटात असल्याने स्टँडिंग आमदार म्हणून त्यांच्याच नावावर उमेदवारीचा शिक्का पडणार हे तर कन्फर्म आहे. त्यामुळे भविष्यातील निवडणूक निकालाचं सोडा पण उमेदवारी मिळवण्याच्या विषयात तरी डॉक्टर शिंगणे यांची पाचही बोटे तुपात असल्याची परिस्थिती आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीत असणाऱ्यांना कन्फ्यूज करण्याचा प्लॅन डॉक्टर शिंगणे यांचा दिसतोय. त्यामुळेच पुन्हा एकदा आमदार होण्याची प्रचंड महत्वाकांक्षा बाळगून असलेल्या डॉक्टर शशिकांत खेडेकरांच्या नशिबात काय वाढून ठेवलंय याच्या उत्तरासह इच्छुक उमेदवारांच्या झांगडगुत्ता कसा सुटतो, डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे येणाऱ्या काळात जितक्या लवकर स्पष्ट होईल तितक्या लवकर सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाबाबत क्लॅरिटी सर्वांनाच येईल. पण सध्या तरी डॉक्टर शिंगणेच इथे प्लसमध्ये दिसत आहेत. पण ते घड्याळ की तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार त्यावर पुढची राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत एवढं मात्र नक्की. बाकी सिंदखेड राजामधून 2024 आमदार म्हणून कोण निवडून येतंय, तुमचं पॉलिटिकल प्रेडिक्शन काय सांगतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.